अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेप. अण्णांनी इतरही घोटाळे उघड करावेत, राऊतांचं आवाहन. खासदार निलेश लंके वादाच्या भवऱ्यात, पुण्यातील गुंड गजा मारणेंकडून लंकेचा सत्कार. जिथं सत्कार करण्यात आला ते गजा मारणेंचं घर असल्याचं माहीत नव्हतं, निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जून ते 13 जुलै दरम्यान मुंबईत होणार. 28 जूनला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. नागपूरच्या धामणा गावात तणावपूर्ण वातावरण. स्फोटातील मृतांचं पार्थिव स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार. चेकसह लेखी आश्वासनाची नातेवाईकांची मागणी, तर मालक शिवशंकर खेमकाला पोलिसांकडून अटक. आईस्क्रीममध्ये सापडलेलं ते बोट कुणाचं, पोलीस तपासाला वेग. बोट महिलेचं की पुरुषाचं, किती दिवसांपूर्वी बोट तुटलं, फॉरेस्टिंगच्या मदतीने तपास सुरू. राज्यभरातील 1500 वारकरी दिंड्यांना 20,000 अनुदान देण्यात येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन.